गडचिरोली जिल्ह्यातल्या पोमके धोंडराज हद्दीतल्या मौजा नेलगुंडा या गावात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी सापळा रचत या नक्षलवाद्याला अटक केली आहे हा जहाल नक्षलवादी काही विघातक कृत्य करण्याच्या उद्देशानं गावामध्ये लपून बसला होता त्याच्या विघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळालं आहे अटक करण्यात आलेला नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडचा रहिवासी असून एकोणीसशे सत्त्याण्णव साली तो नक्षलवादी दलामध्ये भरती होऊन सध्या भामरागड दलम मध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता त्याच्यावर तीन पोलिसांच्या हत्येसहित आठ हत्या तीन चकमकींसह एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर महाराष्ट्र सरकारनं दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं